सर्वांना विनंती आहे, कुणी घोषणा द्यायच्या रे, सगळ्यांनी घोषणा बंद करा, सगळ्यांनी घोषणा बंद करा, सगळ्यांनी कुणी घोषणा देऊ नये आपले अध्यक्ष। आमचं या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये आंदोलन चालू होतं, कोणीतरी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी या संघटनांचे प्रतिनिधी इथं आले। काल आम्ही पोलिसांना पत्र दिले, विद्यापीठाला पत्र दिले, आमचं विद्यापीठाच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथं आम्ही आलो आहे। हे असं वातावरण बिघडवण्यासाठी काही आंदोलक या ठिकाणी आले आणि त्यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। आमच्या कार्यकर्त्यांनी संयम आणि शांततेने आंदोलन केले। मोदीजींच्या विरोधामध्ये कोणी आक्षेपार्ह मजकूर या ठिकाणी लिहिला, त्यांना जाब विचारण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी इथं आम्ही आलो आहे। मोदीजींचा अपमान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। विद्यापीठात शिक्षणाच्या नावाखाली काही गावगुंड या विद्यापीठाच्या आवारामध्ये येतात, ज्यांचा विद्यापीठाशी संबंध नाही, ते इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रशासनाने जर त्यांच्यावरती कारवाई केली नाही तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ। आजचं आंदोलन हे डाव्यांचं उजव्यांचं कुठल्या संघटनेचं नाही आहे। आमचा आक्षेप एकच आहे, ज्या देशाच्या पंतप्रधानांना जगामध्ये सन्मानाने संबोधलं जातं, आदराने वागवलं जातं, अशा मोदीजींबद्दल, अमितभाई शहांबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कोणी अनुद्गार काढत असेल, कोणी अश्लील मेसेजेस त्यांचे वॉल पेंटिंग करत असेल, तर त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ।